Good morning all. In the last previous lecture, we study about the structure of stomata and the mechanism of opening and closing of stomata. And today we are going to discuss on the mechanism of opening and closing of stomata with the help of Stever's hypothesis. Mechanism of opening and closing of stomata by the Stever's hypothesis. Now see, this is the Stever's hypothesis. This is the diagrammatic representation. This diagrammatic representation explain the mechanism of Stever's hypothesis. It is very simple. During daytime, reactions in light means during daytime, the guard cells perform the function of photosynthesis. That is because of the presence of chlorophyll pigments in the guard cells. In the guard cells, there are chlorophyll pigments are present and they perform the function of photosynthesis during daytime. They absorb the carbon dioxide and due to this, the pH of the guard cells is become increases. When it increases up to 7, then enzyme phosphorylase A becomes active. हे स्टीवर्स हायपोथेसिस चं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे आणि हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनचं सहाय्यान आहे. आपण काय एक्सप्लेन करणार आहोत? मेकॅनिझम ऑफ ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. स्टीवर्स हायपोथेसिस असं म्हणतंय की दिवसा प्लांट्स फोटोसिंथेसिस करतात, त्याचबरोबर स्टोमाटाचे जे गार्ड सेल्स असतात, दॅट गार्ड सेल्स ऑल्सो परफॉर्म द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस बिकॉज इन द गार्ड सेल देर आर क्लोरोफिल पिगमेंट्स आर प्रेझेंट अँड वी नो व्हेरी वेल during photosynthesis plants absorb the carbon dioxide and when the guard cells perform the function of photosynthesis at that time the pH of the guard cells increases jyala guard cells photosynthesis kartat tyala guard cells cha pH ha vadto the pH increases up to 7 and when the pH of the guard cell increases up to 7 at that time enzyme phosphorylase A becomes active and that phosphorylase enzyme converts starch into glucose 1 phosphate. Starch is converted into glucose 1 phosphate with the help of enzyme phosphorylase A, because this phosphorylase enzymes are active when the pH of the guard cell increases up to 7. ज्याला guard cell चा pH 7 होतो त्याला enzymes active होतात, phosphorylase enzymes. ते काय करतात? स्टार्च कन्वर्शन ग्लुकोज 1 फॉस्फेट मध्ये करतात. लेटर ऑन दिस ग्लुकोज 1 फॉस्फेट इज कन्वर्टेड इनटू ग्लुकोज 6 फॉस्फेट. दॅट ग्लुकोज 6 फॉस्फेट इज कन्वर्टेड इनटू ग्लुकोज 6 फॉस्फेट विथ द हेल्प ऑफ एन्झाइम फॉस्फोग्लुकोमेटेस ए. अँड फायनली द ग्लुकोज 6 फॉस्फेट इज कन्वर्ट्स इनटू ग्लुकोज अँड इनऑर्गॅनिक फॉस्फेट विथ द हेल्प ऑफ एन्झाइम फॉस्फोटॅसे. आणि शेवटी काय होतं? याच ग्लुकोज 6 फॉस्फेटचं रूपांतर कशात होतं? ग्लुकोज आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट मध्ये होतं. ग्लुकोज अँड इनऑर्गॅनिक फॉस्फेट आर सेपरेट्स. हे दोघं काय होतात? सेपरेट होतात. आणि हा जो ग्लुकोज आहे, धीस ग्लुकोज इज डिझॉल्व इन द गार्ड सेल्स. आणि गार्ड सेल्स मध्ये हा ग्लुकोज काय होतो? डिझॉल्व होतो. आता ग्लुकोज गार्ड सेल्स मध्ये डिझॉल्व झाला. ग्लुकोज इज नथिंग बट द शुगर. अँड व्हेन द ग्लुकोज डिझॉल्व इन द गार्ड सेल्स, व्हॉट्स हॅपन? करेक्ट, द ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ द गार्ड सेल इज बिकम्स इन्क्रीजेस बिकॉज द ग्लुकोज इज डिझॉल्व इन द गार्ड सेल्स. दॅट इन्क्रीजेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सायटोप्लाझम ऑफ द गार्ड सेल. आता हा ग्लुकोज गार्ड सेल मध्ये डिझॉल्व झाला तर काय होईल? गार्ड सेल्स मध्ये जे काही सायटोप्लाझम आहे त्या सायटोप्लाझमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल ऍज कम्पेअर टू सराउंडिंग सब्सिडरी सेल्स. वी नो व्हेरी वेल दॅट गार्ड सेल्स आर सराउंडेड बाय नंबर ऑफ सब्सिडरी सेल्स. अँड नाऊ द वॉटर मॉलिक्युल्स विच आर प्रेझेंट इन द सब्सिडरी सेल्स दॅट एंटर्स इन टू द गार्ड सेल्स बिकॉज द कॉन्सन्ट्रेशन of the cytoplasm of the guard cell is increases. Why? Because the glucose is dissolved in the guard cells.
जो ग्लुकोज है हा ग्लुकोज गार्ड सेल मध्ये डिझॉल्व झाल्यानंतर गार्ड सेलचा साइटोप्लाझमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, म्हणजे गार्ड सेल्स मध्ये काय असतं, स्ट्रॉंग सोल्यूशन असतं. अँड इन द सब्जिडरी सेल्स देर इज अ वीक सोल्यूशन इज प्रेझेंट, अँड हेस द वॉटर मॉलिक्युल्स विच आर प्रेझेंट इन द सब्जिडरी सेल्स बाय द प्रोसेस ऑफ एंडोस्मॉसिस दॅट एंटर्स इन टू द गार्ड सेल्स, अँड हेस द ऑस्मेटिक प्रेशर ऑफ द गार्ड सेल इज बिकम्स इंक्रीजेस. The diffusion pressure deficit, that is DPD, of the guard cell is becomes increases. Due to this, or which results in the turgidity of guard cells. याच्यामुळे काय होईल, गार्ड सेल्स मध्ये वॉटर मॉलिक्युल्स आल्यामुळे गार्ड सेल्सची टर्जिडिटी वाढेल. द थिन वॉल ऑफ द गार्ड सेल्स, आउटर थिन वॉल ऑफ द गार्ड सेल्स आर बिकम एक्सपांड. जे आउटर थिन वॉल आहे गार्ड सेल्सच्या, ज्या ते काय होतील, एक्सपांड होतील, बिकॉज दे आर इलॅस्टिसिटी इन नेचर, दे आर इलॅस्टिक, दे आर फ्लेक्सिबल. अँड व्हेन द गार्ड आउटर वॉल्स ऑफ द गार्ड सेल्स आर एक्सपांड्स, ऍट दॅट टाइम द इनर थिक वॉल्स ऑफ गार्ड सेल्स आर स्ट्रेच अवे फ्रॉम इच अदर, अँड इन धिस वे स्टोमाटा आर ओपन्स ड्युरिंग द डे टाइम. बघा आपण काय शिकतोय, स्टीवर्स हायपोथेसिस शिकतोय, बरोबर आहे. स्टीवर्स हायपोथेसिस काय एक्सप्लेन करते, मेकॅनिझम ऑफ ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा एक्सप्लेन करते. दिवसा काय होतं, दिवसा फोटोसिंथेसिस होतं, मग गार्ड सेल्स मध्ये देखील काय क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत, म्हणून गार्ड सेल्स देखील काय करतात, फोटोसिंथेसिस करतात. मग ज्याला गार्ड सेल्स फोटोसिंथेसिस करतात त्याला काय होतं, गार्ड सेल्सचा पीएच वाढतो. When the pH increases up to 7, enzyme phosphorylase becomes active and they convert starch into glucose 1 phosphate. Later on, this glucose 1 phosphate is converted into glucose 6 phosphate with the help of enzyme phosphoglutamatase. And finally, the glucose 6 phosphate separates into glucose and inorganic phosphate with the help of enzyme phosphatase. And this glucose is separate and this glucose dissolved in the guard cells, and due to which the concentration of the guard cell is become increases as compared to surrounding subsidiary cells, and hence the water molecules which are present in the subsidiary cells that enters into the guard cells by the process of endosmosis, and hence the osmotic pressure and DPD of the guard cell is become increases. The outer thin wall which are elastic in nature of guard cells are becomes expands. The outer walls are expands and inner thick walls are stretched away from each other, and in this way stomata are opens during the daytime or in light. Okay, that's all.